विहिरीत पडून युवकाचा मृत्यू, निपाणी येथील घटलेली हळहळ, पोलीस अग्निशामक दलाचे प्रयत्न। मागील 3 ते 4 दिवसापासून बेपत्ता असलेला युवक पप्पू अलका कांबळे वय वर्ष 25 हा युवक गुरुवार दिनांक 22 रोजी सकाळी बागवान गल्ली जवळील परदेशी मठाजवळील विहिरीत मृतावस्थेत आढळून आला। सदर युवक 4 दिवसापासून बेपत्ता असल्यामुळे त्याचा शोध सर्व घरातील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस यंत्रणा व निपाणी अग्निशामक दलाचे अधिकारी घेत होते। या सर्व यंत्रणेला गुरुवारी सकाळी यश आले, पण बेपत्ता तरुण पप्पू कांबळे हा बागवान गल्ली जवळील परदेशी मठाच्या नजीक असलेल्या विहिरीमधून मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याच्या आईचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता। पप्पू तरुण थोडा मनोरुग्ण असल्याचेही घटनास्थळावरून बोलले जात आहे। घटनेची माहिती मिळताच निपाणी फायर स्टेशनचे AI रुद्रगौडर व त्यांच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। सदर रेस्क्यू ऑपरेशन मध्ये त्या भागातील लोकांचा सहभाग लक्षणीय होता। त्यांच्या मदतीनेच घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवून दिला। रेस्क्यू ऑपरेशन मध्ये AI रुद्रगौडर, SB हरिजन, लक्ष्मण शिरगावे, लक्कप्पा बंजंत्री, सचिन कट्टी यांनी जीवाची पर्वा न करता सदर विहिरीमधून 2 ते 3 तास रेस्क्यू करून सदर मृतदेह बाहेर काढला।